नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत खुलदाबाद तालुक्यातील अजमपूर येथे महिला शेती शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती या शेती शाळेअंतर्गत घरगुती ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला आहे जैविक कीटकनाशके कसे तयार करावे दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क कसे तयार करावे याविषयी शेती शाळा प्रशिक्षक रावसाहेब शेळके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिला बचत गट यांना पोखरा योजने सामूहिक सहाय्यक समाधान नेटके यांनी सखोल मार्गदर्शन केले अतिरिक्त पावसामुळे पाण्याचे योग्य प्रकारे निचरा होणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन कृषी शारदा भाऊसाहेब मालोदे यांनी केले तसेच महिलांचे सक्षमीकरण महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे बचत गट तयार करावे या बचत गटा अंतर्गत गट महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे असे मार्गदर्शन केले सुरेश रामसिंग यांनी आपल्या शेतामध्ये तूर या पिकात आंतरपीक सोयाबीन घेतले असून शेतातील सोयाबीन प्लॉटबद्दल अनुभव सांगून त्यांना पुढील वर्षी तूर आणि सोयाबीन किंवा बाजरी आंतरपीक घेण्यास सांगितले दिलीप मिसाळ एमसीएन न्यूज गल्लेबोरगाव